जळगाव पोलिसांनी अशा चोरट्याला बेड्या ठोकल्यात ज्याने चक्क घरफोडीच्या पैशावरती ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. अमाप पैसा खर्च करून सुद्धा त्याचा पराभव झाला, पण त्याचा रुबाब आणि हायफाय लाईफस्टाईल मध्ये काहीच फरक पडला नव्हता. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्याचं खरं रूप हे समोर आलं. बघूयात काय होती त्याची मोडस ऑपरेंडी आणि कुठल्या गावचा तो बनणार होता सरपंच. जळगाव पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या सराईताला बेड्या ठोकल्या. त्यानं एक दोन नव्हे तर तब्बल 20 घरफोड्या केल्यात. या घरफोड्यानं कमावलेल्या पैशांवर त्यानं चक्क ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आहे. त्या निवडणुकीत सुदैवानं त्याचा पराभव झाला आणि या चोरट्या सरपंचाच्या हाती गावाचा कारभार जाता जाता वाचला. जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील सरपंचपदाचा उमेदवार प्रवीण पाटील याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्याने 2 वर्षात आतापर्यंत 20 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. तर त्याच्याकडून तब्बल 173 ग्रॅम सोने, कार, दुचाकी जप्त करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. यात अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे. नुकतीच जळगावातल्या बिलवाडीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत प्रवीण पाटील या पठ्ठ्यानं चक्क स्वतंत्र पॅनेल उतरवलं आणि हे पॅनेल निवडून आणण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. काही उपयोग झाला नाही. प्रवीण आणि त्याचं पॅनेल या निवडणुकीत सपशेल आपटलं. इतका पैसा उडवून देखील प्रवीणच्या चेहऱ्यावर निराशेची रेघ सुद्धा दिसली नाही. त्याचा रुबाब अगदी तसाच होता, त्यामुळे तो संशयाच्या भोवऱ्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेऊन जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्यानं निवडणुकीत उडवलेला पैसा कुठून आला याचं गुपित उघड झालं. इंटरोगेशन दरम्यान त्यांनी 2022 आणि 2023 आता अशा 2 वर्षापासून ते घरफोड्या करत होतं आणि त्यात आतापर्यंत त्यांनी 20 घरफोड्याच्या कबुली दिलेल्या आहेत. 173 ग्रॅम सोने, एक या पैशातून खरेदी केलेलं आहे, एक मारुती स्विफ्ट डिझायर कार आणि एक पल्सर मोटरसायकल असा या सर्व गोष्टी आता जप्त करण्यात आलेल्या आहेत. गावचा सरपंच होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या प्रवीणचं स्वप्न तर भंगलं, मात्र सोबतच त्याच्या गुन्हेगारीचा पाढा जळगाव पोलिसांनी वाचायला सुरुवात केली आहे. पण या घटनेनं पैशांच्या उधळपट्टीवर भुलणाऱ्या मतदारांच्या डोळ्यात अंजन घातलंय. जळगावहून सचिन गोसावीसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.